हरी ओम श्रीराम अंबज्ञा। माझं नाव कुणाल शिवकोरे, उपासना केंद्र वागलेश्वर ठाणे। मी 2005 सालापासून बकुलगड येतो। माझा अनुभव 2015 सालीचा आहे। 22 मे 2015 तो दिवस, म्हणजे तो दिवस मी कधी लाईफमध्ये विसरू नाही शकणार असा तो दिवस होता। बेसिकली नॉर्मलप्रमाणे मी सकाळी उठून जॉबला वगैरे गेलो, ऑफिसला वगैरे गेलो आणि नेमकं संध्याकाळी 4 वाजले आणि एचआरचा कॉल आला मला। मला काय कळलं नाही, कारण ऑफिसमध्ये म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये ओव्हरऑल कॉस्ट कटिंग वगैरे सगळं सुरू होतं, पण माझा नंबर येईल त्याच्यात असं मला कधीच वाटलं नव्हतं। कारण का मॅनेजरसोबत वगैरे पण चांगलं होतं, परफॉर्मन्स वगैरे ओव्हरऑल चांगलं होतं, सगळं व्यवस्थित सुरू होतं वापरूपणे। पण संध्याकाळी अचानक एचआरचा कॉल आला आणि एचआरनी बोलून घेतलं। मला काय कळलं नाही की बेसिकली काय झालं काय नाही ते, कारण का लिस्टमध्ये पण आम्ही बघितलं तर लिस्टमध्ये माझं नाव कुठेच काही नव्हतं आणि समोर मॅनेजर बसले होते आणि सिनियर मॅनेजर होता आणि एचआर होता। आणि एचआरने मला असं सांगितलं की आम्ही तुझ्यासाठी बरंच का ट्राय केलं, तुला दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये वगैरे ट्रान्सफर करण्यासाठी की आम्ही कुठे अजून ओपनिंग्स असतील इंटरनल वगैरे असं शिफ्ट वगैरे करायचं, पण नाही आहे, काहीच होत नाही आहे। मग त्यांनी असं सांगितलं की तुझा आज लास्ट वर्किंग डे आहे, तुला आजच पेपर ड्रॉप करायचे। मला काही कळलंच नाही काय कर, मी पूर्णपणे ब्लँक झालो। मी मॅनेजरला सांगितलं डायरेक्ट समोर बसले की असं कसं काय तुम्ही डायरेक्टली मला रिमूव्ह करू शकतात, मला एक ॲटलिस्ट नोटीस पिरियड जरी द्या। माझं काय चुकलं, मला फक्त एकदा सांगा की मी कुठे कमी पडलो, कारण का कधी बोलवलं एनी टाईम बोलवलं तरी मी डायरेक्ट निघून जायचो, कसलीही म्हणजे काही परवा न करता। घरात पण ओढायचे, ऑफिसातलं मग काय सरकारचा थोडी दिवस जाऊ शकतो, पण तरी मी निघून जा, कारण ऑफिसला म्हटलं की जावं लागतं, कारण काम असतं, कारण प्रेसिडेंट वगैरे यायचे, चेअरमन यायचे, तर त्यांचे कॉन्फरन्स कॉल वगैरे असायचे US वगैरे UK, मग ते त्यांच्या कनेक्शन्स वगैरे करावं लागायचे, प्लस त्यांचं काही टेक्निकल रिलेटेड काही इश्यूज असेल ते आम्ही बघायचो, त्यामुळे त्यांचे कॉल्स कधी असेल त्यामुळे जावं लागेल। कधी कधी नाईट शिफ्ट वगैरे पण केले, प्लस सकाळी थांबून पण शिफ्ट वगैरे केलं, पण काय नाही। मग शेवटी ते बोलले की नाही तुला आजच लास्ट डे, तुला पेपर ड्रॉप करायला लागेल। मला काही कळलं, मी बोलले ठीक आहे चालेल। पेपर ड्रॉप त्यांना मग नंतर लेटर वगैरे दिलं, सगळं झालं, साईन अप वगैरे झालं, त्यानंतर मी घरी म्हणजे मला काही कळलंच नाही काय करायचं, पण मी पूर्ण ब्लँक झालो, पायाखालची जमीन सरकते तसं सगळं काय काय व्हायला लागलं। मग मी घरी आईला फोन केला, आईला सांगितलं, आई पण 5 मिनिटमध्ये पूर्ण ब्लँक झाली, तिला कळलं नाही काय झालं ते। मग ती बोलली की काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित बघूया। मी फोन ठेवून दिला, नंतर निघालो बॅक घेऊन, सगळे मला टीम मेंबर वगैरे बोलायला लागले की तुझा रेझ्यूम अपडेट करू, आम्हाला शेअर कर, आम्ही बघतो कुठे काय असेल तर ओपनिंग आम्ही बघू काय ते कसं काय करता येईल ते। मॅनेजर मला सारखा फोन करायचा, तो बोलायचा तू मला रेझ्यूम, मी बोलायचं मी त्या फोनच नाही उचलणार तुझा, काय करायचं तर करजा। मग मी आपल्या वगैरे करत होतो नोकरीवरून वगैरे, कॉल्स वगैरे येत होते, इंटरव्ह्यू अटेंड करत होतो। मग नंतर एक दिवस मी आपण दादांकडे गेलो, दादानं असं सांगितलं की दादा असं जॉब गेला, तर दादा बोलले काळजी करू नकोस, दादानी उपासना दिली, उपासना सुरू झाली आणि बरोबर 7th इंटरव्ह्यूज चालू होते आणि मग एका BFSI कंपनीमधून मला कॉल आला, इंटरव्ह्यूज वगैरे झाला, टेलिफोनिक इंटरव्ह्यू झाला, त्यानंतर फेस टू फेस झालं आणि मग तो रोलच पूर्ण वेगळा झाला, म्हणजे मला ज्या प्रोफाईलला जायचं होतं त्या प्रोफाईलला बेसिकली तिकडे सिलेक्शन झालं, कारण माझं सर्टिफिकेशन बेसिक एक सर्टिफिकेशन केलं त्या बेसिसवरती त्या लोकांनी माझं सिलेक्शन केलं फक्त, बाकी कारण माझं प्रिव्हियस कंपनीचा रोल आणि इकडचा रोल पूर्ण डिफरंट होता, मी फक्त काही थोडंफार ऑडिट वगैरे फेस केले त्या बेसिसवर त्या लोकांनी सिलेक्शन केलं। 7 जुलै 2015 मला ऑफर लेटर आलं आणि 13 जुलैला मी ती कंपनी जॉईन केली आणि सगळं व्यवस्थित 5 इयर्स काढले तिकडे, सगळं व्यवस्थित झालं, आज बापू कृपेने व्यवस्थित आहे। त्यानंतर परत एक कंपनी स्विच केली, BFSI आहे, ती सुद्धा एक चांगली ग्रुप कंपनी आहे SBI ची, आणि आज बापू कृपेने सगळं व्यवस्थित सुरू आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथ सौ।